आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षाकडून विविध कार्यक्रम तसेच मेळावे आयोजित केले जात आहेत. नुकताच महाविकास आघाडीतर्फे वांगणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यामार्फत भव्य हळदी कुंकू समारंभ आणि साडीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी वांगणीपूर्व ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आले. तसेच वांगणी आणि परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला आणि तरुणींचा विशेष सन्मान करत त्यांना गौरवण्यात आले. यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ काढून त्यांना बक्षिसे देखील देण्यात आले. या मेळाव्याला परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, ठाणे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेलार, महिला शहराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित महिलांची प्रचंड गर्दी होती. 1500 अधिक महिलांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या दरम्यान महिलांना साडी वाटप देखील करण्यात आले. आयोजक वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सईद गाजी, कार्याध्यक्ष सुनील गायकर, युवक शहराध्यक्ष विनय महाडिक, रोशन वारसे, मनोज गायकवाड, संदीप गायकवाड, परेश कोंडिलकर, अजित कांबरी, फुरकान चिमकर, प्रशांत जाधव यांनी उपस्थित सर्वच महिलांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.